बच्चों शुभोदय। आज हम सातवीं कक्षा पाठ अभ्यास करेंगे। पिछली कक्षा में पाठ दूसरा में अध्यापक और विद्यार्थी शीर्षक, इसमें इसमें इस तक हुआ था राधा। राधा, मैं सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। राधा बोलती हूँ, राधा मैं सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। राधा अध्यापक हेल्ताळे, मैं सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। सल पाठ ओद्बिड़ती आमलेने अर्थ हेती। राधा मैं सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। अध्यापक, यहाँ तुम्हारा भाई है क्या रमेश? रमेश, हाँ ये मेरा बड़े भाई है। अध्यापक, क्या नाम है इसका? रमेश, इनका नाम सुहास है। अध्यापक, तुम्हारे पिताजी क्या काम करते हैं? रमेश, मेरा पिताजी वकील है। ओके, इधर अर्थ हेबड़ती आमले मुद्दे मुद्दे हेती आयता। इगे वाली पुनरावर्तने मतमता। ओके बच्चो, राधा मैं सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। अध्यापक केड़ प्रश्न के राधा ऐन उत्तर को नानू सरकारी स्कूल ओद्ताी गवर्मेंट स्कूल अंत। अध्यापक, यहाँ तुम्हारा बाई है क्या रमेश? और नारा? रमेश, हाँ ये मेरा बड़े बाई है। हाउ सर, ननगोबरण्डार। अध्यापक, क्या नाम है इसका? और हेसरू? रमेश, इनका नाम सुहास है। और हेसरू सुहास अंत हेल्तर। और हेसरू रमेश हेल्तर, और हेसरू सुहास अंत। अध्यापक, तुम्हारे पिताजी क्या काम करते हैं? निम् तंदेवर ऐन किलस मातरे? रमेश, मेरा पिताजी वकील है। नम ते लॉयर एडवोकेट अंत हेल्तर। नेक्स्टू अदादले अध्यापक, क्या वे इसी शहर में रहते हैं? रमेश, जी हाँ वे इसी शहर में रहते हैं। गुरुजी, क्या मैं आपका नाम जान सकता हूँ? अध्यापक, हाँ अवश्य, मेरा नाम पवन कुमार है। रमेश, तुम्हारा घर कहाँ है? रमेश, हमारा घर विजयनगर में है। आपका घर कहाँ है गुरुजी? अध्यापक, मेरा घर भी विजयनगर में है। तुम कभी मेरा घर आना बेटा? रमेश, हाँ गुरुजी ज़रूरी आऊँगा। ओके, इधर अर्थ नोड़कोणवा। अध्यापक, अच्छा चलो देर हो रही है। रमेश, धन्यवाद गुरुजी, नमस्ते। इवगा अध्यापकरो मत्तु रमेश नडुवे नडीता इरो मातुकते वार्तालाप में देखो। अध्यापक, क्या वे इसी शहर में रहते हैं? नीवु ई नगरदल्ले इदीरा? शहर अंद्रे नगर सिटी। रमेश, जी हाँ हौदु गुरुजी, हाँ वे इसी शहर में रहते हैं। हौदु नाविदे नगरदल्ले वास इदीवि। गुरुजी, क्या मैं नाम जान सकता हूँ? नसरू तकोनसत क्या नाम मैं नाम जान सकता हूँ गु? अदे अध्यापक, हाँ अवश्य हाउ गुरुजी तुम अवश्य, मेरा नाम पवन कुमार है। अध्यापक हेल्तारे नसरू निम्बरू तकु अंतल रमेश अदे अध्यापक आयतु अवश्यवास्तनी अदी नसर पवन कुमार है। रमेश, मेरा नाम पवन कुमार है। रमेश, तुम्हारा घर कहाँ है? निम्मने हेलिदियप्पा? नन्नेसरु रमेश अंत अध्यापक हेल्ता इरोदु। पवन कुमार, पवन नन्ने मेरा नाम पवन कुमार है। तुम्हारा घर कहाँ है? निम्मने हेलिदे अंत केळिद्रु। अध्यापक केळिद्रु यारिगे? रमेश के। रमेश हेल्ता इदाने, हमारा घर विजयनगर में है। आपका घर कहाँ है? मेरा घर विजयनगर में है।
गुरुजी आपका घर कहाँ है? रमेश हेल्ताने नम्मने विजयनगरदल्लिदे निम्मने एल्लिदे गुरुजी अंत केल्ताने अध्यापक मेरा घर भी विजयनगर में है। मेरा घर भी नम्मने कूड अल्ले इदे विजयनगरदल्ले इदे। तुम कभी मेरा घर आना बेटा नी नम्मने बरबोदु नीनु ನಮ್ಮನೇನು ಅಲ್ಲೇ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮನೇನು ಅಲ್ಲೇ ಇರೋದ್ರಿಂದ ವಿಜಯನಗರದಲ್ಲೇ ನೀನು ನಮ್ಮನೆಗೆ ಬಾರಪ್ಪ ಅಂತ ಗುರುಜಿಯವರು ರಮೇಶನ್ನ ಕರೆದ್ರು. ನಮ್ಮನೆಗೆ ಬಾ ಅಂತ ಗುರುಜಿಯವರು ರಮೇಶನ್ನ ಕರೆದ್ರು. ಆಮೇಲೆ ರಮೇಶ್ ಹಾಂ ಗುರುಜಿ ಜರೂರ್ ಜಾವುಂಗ ಆಯಿತು ಗುರುಜಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ರಮೇಶ್ ಹೇಳ್ದ. ಇದೇ ರಮೇಶ್ ಮತ್ತು ಅಧ್ಯಾಪಕರ ನಡುವೆ ನಡೆಯೋ ವಾರ್ತಾಲಾಪ. नेक्स्ट अध्यापक अच्छा चलो देर हो रहा रही है रेप टाइम आगोगल्वा तनक मतडदी टाइम आगोत. रमेश धन्यवाद गुरुजी नमस्ते नमस्ते अंत हेतने रमेश. उम्मीद है आप सब ने पिछली कक्षा का होमवर्क पूरा की है. नान अंदी हिंदी तरगतल को होमवर्क नहीं अंत सल पाठ ओद अल्वा ओके नेक्स्ट इवग अभ्यास का इस पार्ट का अभ्यास में फर्स्ट मेन का क्वेश्चन आंसर. फर्स्ट मेन में क्या है देखो बच्चों ನಾನು ಬರೆದುಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೈಟಿಂಗಲ್ಲೇ ಬರೆದಿದ್ದೀನಿ ಬರೆದು ನಿಮಗೆ ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ನ ನೀವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಪೂರ ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ ಅಭ್ಯಾಸ ಕೀಜಿ ಓಕೆ. ಸೋಚ್ ಔರ್ ಬತಾವೋ ಫಸ್ಟ್ ಮೈನ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಫಸ್ಟ್ ಮೈನ್ ಮೇ ಸೋಚ್ ಔರ್ ಬತಾವೋ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಹೇಳಿ ಓಕೆ. ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಔರ್ ಏಕ್ ಬಾರ್ ಸುನೋ ಬಚ್ಚೋ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಬತಾವೋ. ರಮೇಶ್ ಕಿ ಉತ್ತರ ಉತ್ತರ ನೋಡಿ ಹೀಗಿದೆ ಉತ್ತರ ದೇಖೋ ಬಚ್ಚೋ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ರಾಧಾ ಹೈ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಏನೂ ಇಲ್ಲ ರಾಧಾ ಅನ್ನೋ ಎರಡೇ ಎರಡು ಅಕ್ಷರ ಬರೆದ್ರೆ ಆಗೋಯ್ತು ಉತ್ತರ. ಸೇಮ್ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಬರೆದು ಕ್ಯಾ ಅನ್ನೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಾಧಾ ಅನ್ನೋದೊಂದು ಬರೆದ್ರೆ ಉತ್ತರ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗೋಯ್ತು. ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಉತ್ತರ ರಮೇಶ್ ಕಿ ಬಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ರಾಧಾ ಹೈ ಓಕೆ ಬಚ್ಚೋ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ अध्यापक का नाम क्या है? अध्यापक का नाम क्या है? उत्तर अध्यापक का नाम क्या? यस पवन कुमार है. अध्यापक का नाम पवन कुमार है. दूसरा प्रश्न और एक बार देखो अध्यापक का नाम क्या है? उत्तर अध्यापक का नाम पवन कुमार है. ओके बच्चों समझो. नेक्स्ट क्वेश्चन रमेश का घर कहाँ है? रमेश का घर कहाँ है? उत्तर रमेश का घर कहाँ है? रमेश का घर विजयनगर में है. रमेश का घर विजयनगर में है. नगर का नाम क्या है? नगर में आ शहर अली विजयनगर एरिया अदु विजयनगर में है. रमेश का घर कहाँ है? रमेश का घर विजयनगर में है. ओके बच्चो नेक्स्ट मेन देखो बच्चो इसमें उत्तर लिखो. इसमें सेकेंड मेन का हेडिंग क्या है? सेकेंड मेन का हेडिंग उत्तर लिखो. फर्स्ट मेन सोच और बताओ. सेकेंड मेन उत्तर लिखो. इसमें क्या है फर्स्ट प्रश्न?
राधा कहाँ पढ़ती है? राधा कहाँ पढ़ती है? प्रश्न, राधा कहाँ पढ़ती है? इस प्रश्न का उत्तर इस तरह है, देखो, राधा सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। राधा सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। बच्चों, तू कहाँ पढ़ती हूँ? तू कहाँ पढ़ती है? नी वेलो होता है दीरा, तू कहाँ पढ़ती है? नी वो विश्व मानव स्कूल में पढ़ती हूँ अंत हेल्ते है। ओके, नी वेन हेल्तीरा? माय सर विश्व मानव स्कूल में पढ़ती हूँ। इल्ली राधा कहाँ पढ़ती है? राधा सरकारी स्कूल में पढ़ती हूँ। रमेश के बड़े, दूसरा प्रश्न देखो, रमेश के बड़े भाई का नाम क्या है? रमेश के बड़े भाई का नाम क्या है? इस प्रश्न को उत्तर, रमेश के बड़े भाई का नाम, रमेश के बड़े भाई का नाम सुहास है। रमेश के बड़े भाई का नाम सुहास है। ओके बच्चों, रमेश का बहन का नाम क्या है? रमेश का बहन का नाम क्या है? इस प्रश्न होमवर्क, ये प्रश्न ऐन केल्ता इरोदु निम्म होमवर्क, बरीतीरा होमवर्क अल्ली इदना। नेक्स्ट प्रश्न देखो बच्चों, अध्यापक का घर कहाँ है? अध्यापक का घर कहाँ है? उत्तर, अध्यापक का घर विजयनगर में है। अध्यापक और रमेश का दोनों भी का घर कहाँ है? सेम, विजयनगर में है। अध्यापक का घर कहाँ है? अध्यापक का घर विजयनगर में है। ओके बच्चों, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट प्रश्न, रमेश के पिताजी क्या काम करते हैं? रमेश के पिताजी क्या काम करते हैं? और एक बार देखो प्रश्न, रमेश के पिताजी क्या काम करते हैं? उत्तर, रमेश के पिताजी हाँ वकील काम करते हैं। गुड, वेरी गुड, वकील हेळिदिराल नीवु हेळिदिरा अंत अंदुकोंडिदीनि नानु। रमेश के पिताजी वकील काम करते हैं। रमेश के पिताजी क्या काम करते हैं बच्चों? रमेश के पिताजी वकील काम करते हैं। ओके बच्चों, इसमें फर्स्ट मेन में 3 क्वेश्चन है, सेकंड मेन में 4 क्वेश्चन है, उनको अभ्यास करो, 2 बार लिखो, फर्स्ट मेन और सेकंड मेन। फर्स्ट मेन में 3 क्वेश्चन और आंसर, प्रश्न और उत्तर, फर्स्ट मेन में, सेकंड मेन में 4 प्रश्न और 4 उत्तर। ओके, इस सभी को 2 बार लिखो, ईजी आगे, ಒಂದೊಂದೇ ಪದ ಇದೆ, ನೀವು 2 ಸಲ ಫಸ್ಟ್ ಮೇನು ಮತ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನು 2 ಸಲ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ನಾಳೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇದನ್ನು, ಆಮೇಲೆ ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಕ್ವಶನ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ರಮೇಶ್ ಕಾ ಬೆಹನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಉನ್ಕೊಲಿಕೊ. ಓಕೆ, ಬಚ್ಚೋ ಅಬ್ ತೀಸರಾ ಮೈನ್ ದೇಖೋ, ತೀಸರಾ ಮೈನ್ ಕಾ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ತೀಸರಾ ಮೈನ್ ಕಾ ಹೆಡ್ಡಿಂಗ್, पढ़ो समझो और लिखो, ओद्री अर्थमकोबिटू बरी, पढ़ो समझो और लिखो। इसमें नमूना है, एग्जांपल है, देखो बच्चों इली कोटिदारे, इदन्नु नोड़बिट्टु ओद्बिट्टु नीवु बरीबेकु, हेगिदेयो हागे बरीबेकु। फस्ट एग्जांपल कोटिदारे, अध्यापक, अदिके अध्यापिका,
ಮತ್ತೆ ಮುಂದಗಡೆ ಡ್ಯಾಶ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಲೈನಲ್ಲಿ ಫುಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೇಮ್ ಹೆಂಗಿದೆ ಇದು ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್. ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಕ್ಕಿಂತ ಲಿಂಗ ಬದಲಿಯೇ. ಅಧ್ಯಾಪಕ್ ಅಧ್ಯಾಪಿಕ ಲಿಂಗ ಬದಲಿಯೇ. ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನಬಾರ್ದು ಇದಕ್ಕೆ, ಲಿಂಗ ಬದಲಿಯೇ ಅನ್ನಬೇಕು. ಅಧ್ಯಾಪಕ್ ಅಧ್ಯಾಪಿಕ ಮತ್ತು ಮುಂದಕ್ಕೆ ಡ್ಯಾಶ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಸೇಮ್ ಇಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಬರಿಬೇಕು. ಅಧ್ಯಾಪಕ್ ಅಧ್ಯಾಪಿಕ. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್, ಸೆಕೆಂಡ್ ಥರ್ಡ್ ಮೇನ್ ಮೇ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ವಶನ್. ಬಾಲಕ್ ಬಾಲಿಕ, ಬಾಲಕ್ ಬಾಲಿಕ ಇಸ್ ಹಾಗೆ ಡ್ಯಾಶ್ ಐ ಸೇಮ್ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಲಿಖೋ. ಬಾಲಕ್ ಬಾಲಿಕ. ಬಹನ್ ಥರ್ಡ್ ಒನ್, ಬಹನ್ ಬಾಯಿ ಥರ್ಡ್ ಒನ್, ಬಹನ್ ಬಾಯಿ ಇಸ್ ಹಾಗೆ ಡ್ಯಾಶ್ ಐ ಉಂಕೋ ಲಿಖೋ. ಬಹನ್ ಬಾಯಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಚಾರ್ತ್ ಒನ್, ಚಾರ್ತ್ ಸೆ ಮಾತಾ ಪಿತಾ, ಮಾತಾ ಪಿತಾ ಮಾತಾ ಪಿತಾ. ಫಿಫ್ತ್ ಒನ್ ಪಾಂಚವ, ಮೇರ್ ಮೋರ್ ಮೋರ್ ಮೋರ್ನಿ, ಮೋರ್ ಮೋರ್ನಿ ಮೋರ್ ಮೋರ್ನಿ. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫೋರ್ತ್ ಮೇನ್, ಚಾರ್ತ್ ಮೇನ್. ಚಾರ್ತ್ ಮೇನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ? ಚಾರ್ತ್ ಮೇನ್ ಮೇ ಜೋಡ್ಕೋರ್ ಲಿಖೋ. ಜೋಡ್ಕೋರ್ ಲಿಖೋ ಮ್ಯಾಟ್ ದ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಆರ್ ಬಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ. ಓಕೆ. ಇಸ್ಮೇ ನಮೂನಾ ಹೈ, ಇಸ್ಮೇ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೈ, ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ದೇಖೋ ಔರ್ ಲಿಖೋ. ಓಕೆ. ಇಸ್ಮೇ ನಮೂನಾ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಲ್ಸೋ ಹೈ. ಏಕ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೈ, ಬಾದ್ ಮೇ ದೂಸರಾ ತೀಸರಾ ಪ್ರಶ್ನೆ ಹೈ. ಫಸ್ಟ್ ಗುರುಜಿ, ಗುರುಜಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ, ಮತ್ತು ಮುಂದೆಗಡೆ ಪಾಠಶಾಲಾ ಅಂತಿದೆ. ಅದನ್ನು ಮ್ಯಾಚ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎ ಸೈಡ್ ಬಿ ಸೈಡನ್ನು ಥರ್ಡಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಥರ್ಡಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನಮೂನ ಎಕ್ಸಾಂಪಲಲ್ಲಿ ಗುರುಜಿ ಆಸ್ಪತ್ರಲ್ಲ, ಗುರುಜಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇರ್ತಾರಾ? ನಹಿ. ಕಹ ಹೈ? ಪಾಠಶಾಲಾ, ಶಾಲೆಯಲ್ಲಿರ್ತಾರೆ. ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಯಾರಿರ್ತಾರೆ? ಡಾಕ್ಟರ್ ಇರ್ತಾರೆ, ವೈದ್ಯ. ಓಕೆ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ನಮೂನಾ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಲು. ಅವರು ಹೇಗೆ ಬರ್ದೇಕೋ ಬಚ್ಚು. ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಮ್ಯಾಟ್ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಎ ಸೈಡ್ ಅವ್ರು ಬಿ ಸೈಡ್. ಗುರುಜಿ, ವಕೀಲ್, ಕಿಸಾನ್, ವೈದ್ಯ, ವ್ಯಾಪಾರಿ, ಸಿಪಾಯಿ. ಗುರುಜಿ, ವಕೀಲ್, ಕಿಸಾನ್, ವೈದ್ಯ, ವ್ಯಾಪಾರಿ, ಸಿಪಾಯಿ. ಎ ಸೈಡ್ ಮೇ ಹೈಸ್. ಬಿ ಸೈಡ್ ಮೇ ಆಸ್ಪತಲ್, ಖೇತ್, ಪಾಠಶಾಲಾ, ನ್ಯಾಯಾಲಯ, ಸೇನಾ, ದುಕಾನ್. ಬಿ ಸೈಡ್ ಮೇ ಆಸ್ಪತಲ್, ಖೇತ್, ಪಾಠಶಾಲಾ, ನ್ಯಾಯಾಲಯ, ಸೇನಾ, ದುಕಾನ್. ಓಕೆ ಬೇಟ. ಇನ್ಕೊ ಜೋಡ್ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಅದಲ್ಲಿ ಬದಲಾಗಿದೆ ಬಿ ಸೈಡಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮ್ಯಾಚ್ ಆಗುತ್ತೆ ಅದನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಓಕೆ. ತೀಸರ ಮೇ ಸೈಡ್ ದೇಖು. ಗುರುಜಿ ಪಾಠಶಾಲಾ. ವಕೀಲ್ ಕಹಾ ಹೈ? ನ್ಯಾಯಾಲಯ ಮೇ ಹೈ. ಕಿಸಾನ್, ಕಿಸಾನ್ ಖೇತ್, ಖೇತ್ ಮೇ ಹೈ. ವೈದ್ಯ ಆಸ್ಪತಲ್, ಆಸ್ಪತಾಲ್. ವ್ಯಾಪಾರಿ ದುಕಾನ್. ಸಿಪಾಯಿ ಸೇನಾ. ಓಕೆ. ಈ ಫುಲ್ಲನ್ನು ಓದ್ಕೊಂಬಿಟ್ಟು ನಾನು ಕೊಟ್ಟಿರೋ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಎರಡೆರಡು ಸಲ ಬರೆದು ದೋ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರು. ಇಸ್ ಥರ್ಡ್ ಮೇನ್ ಅವ್ರ ಫೋರ್ತ್ ಮೇನ್ ಏಕೇಕ್ ಬರಲಿಕ್ಕೋ. ಓಕೆ. ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರು ದೋ ಬರಲಿಕ್ಕೋ, ಫೋರ್ ಥರ್ಡ್ ಮೇನ್ ಆ್ಯಂಡ್ ಫೋರ್ತ್ ಮೇನ್ ಏಕ್ ಬರಲಿಕ್ಕೋ.